गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, प्रॉब्लेम नंबर 4, पेज नंबर 284, 284 पानावरचं प्रॉब्लेम समजून घेऊ. स्नेहा रिसिव्ह्ज, मग हाज ॲक्सेप्टन्स फॉर रुपीज 15,000. 15,000 बिल मग आणि स्वीकारलेले पाप बिल ॲक्सेप्ट केलं म्हणून इन द बुक्स ऑफ स्नेहा ड्रॉवर्सने आहे आणि स्वीकृती कोणी दिलेली आहे मग आणि म्हणून त्या ठिकाणी ड्रॉवरच्या पुस्तकात एंट्री होईल बिल ॲक्सेप्टची. बिल्स रिसिव्हल अकाउंट डेबिट 15,000 टू मगा मेघा. पुस्तकामध्ये इथं स्पेलिंग चुकलं आहे बा, इथे मेघा करून घ्या. मेघाचा अकाउंट 15,000. बीइंग बिल ड्रॉन अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ह्ड बिफोर ड्यू डेट ऑफ द बिल, मेघा अप्रोचेस स्नेहा विथ अ रिक्वेस्ट टू ॲक्सेप्ट रुपीज 5,000 अँड ड्रॉ अ फ्रेश बिल ऑन हर फॉर द बॅलन्स फॉर 3 मंथ्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट ॲट 8% पर ॲनम. इथे एक लक्ष ठेवायचं की आता हे बिल काढल्यानंतर देय तारखेपूर्वीच त्या ठिकाणी मेघा विनंती करते स्नेहाला की 5,000 रुपये 15,000 रुपयेपैकी 5,000 आत्ता घे आणि नवीन बिल काढ, म्हणजेच ओल्ड बिल कॅन्सल करायचे. ओल्ड बिल कॅन्सलेशनची एंट्री पहा, ही आत्ता केलेली एंट्री फक्त विरुद्ध करायची. मेघा अकाउंट डेबिट 15,000 टू बिल्स रिसिव्हल अकाउंट 15,000 बीइंग मेघाज ॲक्सेप्टन्स कॅन्सल फॉर रिन्युअल. त्यानंतर आता 15 पैकी 5 घ्यायचे आणि नवीन बिलामध्ये 8% इंटरेस्ट टाकायचे. इंटरेस्टची एंट्री करून घेऊ आपण. मेघाज अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट 200 200 बीइंग इंटरेस्ट ड्यू ऑन बॅलन्स. इंटरेस्टची रक्कम कॅल्क्युलेशन करून दाखवलेली आहे पहा. एकूण जुनं बिल किती होतं 15,000 पैकी किती पैसे देणार आहे पार्ट पेमेंट 5,000, म्हणजे किती राहिले बॅलन्स न्यू बिल 10,000 बरोबर. आता पहा इथे कॅल्क्युलेशन कसं केले, 10,000 8% दिलेले आहे आपल्याला, म्हणून 8/100 आणि 3 महिन्याचं बिल आहे म्हणून 3/12, 3 × 3 = 3 × 3 = 12, 4 × 4 = 8, ते 2 0 गेले 2 0, 100 × 2 इथे 200 रुपये येईल बा. एंट्रीमध्ये 200 रुपये टाकलेले आहेत बाई. त्यानंतर पार्ट पेमेंटची एंट्री करायची. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 5,000 करा, इथं पुस्तकात चुकून इथं 1 छापलेलं आहे, इथे 0 करून घ्या. 5,000 टू मेघाज अकाउंट 5,000 बीइंग पार्ट पेमेंट रिसिव्ह. त्यानंतर आता व्याजासहित नवीन बिल 15 पैकी 5 दिले, 10 राहिले, 10 आणि व्याजाचे 200 असं न्यू बिल ॲक्सेप्टची एंट्री करायची. बिल रिसिव्हल अकाउंट डेबिट 10,200 टू मेघाज अकाउंट 10,200 बीइंग न्यू बिल ड्रॉन अलॉंग विथ इंटरेस्ट अँड ॲक्सेप्टन्स रिसिव्ह. त्यानंतर हे बिल स्नेहा ॲग्रीज अँड ड्रॉज अ फ्रेश बिल विच वॉज ड्यूली ॲक्सेप्टेड बाय मेघा ऑन द ड्यू डेट. मेघा मीट्स द बिल, म्हणजे हे बिल ऑनर्ड झालेले. ऑनर्ड झाल्यानंतर जी एंट्री पहा, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट 10,200 टू बिल्स रिसिव्हल अकाउंट 10,200 बीइंग न्यू बिल ड्यूली ऑनर्ड ऑन द ड्यू डेट. अशा पद्धतीने एंट्री झालेल्या आहे. क्यू जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ स्नेहा, स्नेहाचे एंट्री केलेले आहेत. अँड स्नेहाज अकाउंट इन द बुक्स ऑफ मेघा, आता ड्रॉवीच्या पुस्तकात स्नेहाचा अकाउंट विचारलेले आहे. तर ह्याविरुद्ध एंट्री पण एकदा समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अकाउंट्स पटपट करता येईल पहा. पहा इथे केलेले बिल्स रिसिव्हल टू मेघा आहे, तर या ठिकाणी ड्रॉवीच्या पुस्तकात होईल इन द बुक्स ऑफ मेघा जर्नल एंट्रीज. हां, इथे लिहिलेलं नाही मी, इन द बुक्स ऑफ मेघा जर्नल एंट्रीज. मग कशी एंट्री होईल पहा. स्नेहा अकाउंट डेबिट टू बिल्स पेबल अकाउंट, याच्या विरुद्ध स्नेहा अकाउंट डेबिट 15,000 टू बिल्स पेबल अकाउंट बीइंग ॲक्सेप्टन्स गिवन. त्यानंतर दुसरी बिल कॅन्सल झालं किंवा डिसऑनरची एंट्री पहा. बिल्स पेबल अकाउंट डेबिट 15,000 टू स्नेहाज अकाउंट 15,000.
त्यानंतर इंटरेस्टची एंट्री, इंटरेस्ट अकाउंट डेबिट 200 टू स्नेहाचा अकाउंट 200, त्यानंतर पार्ट पेमेंट पेड स्नेहाचा अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 5000 5000, आणि शेवटी बिल ऑनर्ड झालं, न्यू बिल ॲक्सेप्ट केलं, न्यू बिल स्नेहाचा अकाउंट डेबिट 10200 टू बिल्स पेबल अकाउंट 10200. या ड्रॉवीच्या पुस्तकात आता आपल्याला याच्यावरून स्नेहाचा अकाउंट करता येईल बा, ह्या एंट्रीवरून. हा, इन द बुक्स ऑफ मेघा स्नेहाचा अकाउंट विचारलेले लेजर अकाउंट. मग याचं सुरुवातीला स्नेहानी रिस्यूज मेघा, मेघाने बिल स्वीकारलेले आहे, म्हणजेच स्नेहाने उधारीने माल विकलेला आहे, ते दिलेलं नाही, म्हणून अगोदरच ड्रॉवरच्या क्रेडिट बाजूला आधीच बॅलन्स घ्यायचा, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 15000. आता या ड्रॉवीच्या एंट्रीचं पोस्टिंग करायचं पहा. स्नेहा अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेबल लिहायचं, पहा इथं लिहिलं आहे टू बिल्स पेबल अकाउंट 15000. त्यानंतर स्नेहा अकाउंटची दुसरी एंट्री पहा. स्नेहा अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्स पेबल 15000, पहा इथे लिहिलं आहे बाय बिल्स पेबल अकाउंट 15000. त्यानंतर स्नेहा अकाउंटच्या तिसरी एंट्री, स्नेहा अकाउंटच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट 200, पहा इथे लिहिलं आहे बाय इंटरेस्ट अकाउंट 200. त्यानंतर स्नेहा अकाउंटच्या डेबिटला 5000 लिहायचं, बघा स्नेहा अकाउंटच्या डेबिटला टू कॅश लिहायचं आणि 5000, पहा टू कॅश ऑर बँक अकाउंट 5000 लिहिलं आहे. त्यानंतर पाचवी एंट्री, स्नेहा अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेबल लिहायचं आहे 10200, पहा स्नेहा अकाउंटच्या डेबिटला टू बिल्स पेबल अकाउंट 10200. त्यानंतर गणित पहा, 30200 हे अकाउंट टॅली करायचं. ह्या एंट्रीच्या विरुद्ध ह्या एंट्री आहेत पहा, आत्ता जे केलेत ना हे ड्रॉवीच्या पुस्तकातले आहेत. ह्या एंट्रीचा अकाउंट करावं लागतं आपल्याला, म्हणून खाली त्यांनी डायरेक्ट अकाउंट दिलेले हे लिहून घ्यायचे आणि मग अकाउंट करायचं. चौथा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी आज संपवलेला आहे, उद्या 5 वाजता घेऊ.